नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी आझाद हिंद सेवाभावी संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 सुभाष जोशी सर सहशिक्षक बालविद्या मंदिर शाळा परभणी यांना देण्यात आला। दिनांक 31/7/2023 रोजी शहरातील मास्टर कॅफे दर्गा रोड येथे हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय मोहम्मद रफी पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित यादे रफी गीत गायन स्पर्धा 2023 महाराष्ट्र आयकॉन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुभाष जोशी सर यांना देण्यात आला। आयोजक महमूद खान, मोईन खान, सगीर खान यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला। यावेळी उपस्थितीमध्ये भाजपा नेते विजयराव वरपुडकर, काँग्रेस नेते गफार मास्टर, इंजिनियर आर डी मगर, समाजभूषण बशीर सर, संजय आदोडे, पवन निकम, माजी शिक्षण अधिकारी अब्दुल रब, भाजपा नेते दिनेश परसावत, शिंदे गट नेते जमील पटेल, मुस्सू खान सामाजिक कार्यकर्ते, कुमारी अर्चना मरेवाड सामाजिक कार्यकर्त्या, अब्दुल वशीम मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच दिनांक 1 ऑगस्ट रोजी भारतीय बालविद्या मंदिर प्राथमिक शाळा नानलपेठ परभणी येथे शाळेच्या विद्यार्थी व वाहन चालक कर्मचारी शिक्षक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। आझाद हिंद यांच्या मोहम्मद रफी या दरवर्षीच्या कार्यक्रमासाठी आमचे मित्र आणि पत्रकार त्यांनी मला पाचारण केलं। मला माहित नव्हतं, तर आमचे मित्र दिनेशजींनी सुद्धा, आमचे मेहमूद भाई म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, त्यांची भरपूर धडपड असते की परभणीतल्या सगळ्या चांगल्या लोकांना एकत्र आणणं, स्टेजवर जमा करणं, परभणीतल्या जे कर्तृत्वान लोक आहे प्रत्येकाला काही महाराष्ट्र शासन पुरस्कार देऊ शकत नाही त्या सगळ्यांचा गौरव करणं आणि त्या लोकांना आज महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड आणि आदर्श शिक्षक पुरस्कार देणार आहे। त्यामुळे मी मेहमूद भाई आणि त्यांच्या टीमचं मनापासून स्वागत करतो की असा एक उत्कृष्ट कार्यक्रम आणि परभणीमध्ये एकोपाचा संदेश देणारे कार्यक्रम मेहमूद भाई नेहमीच घेत राहो व त्यांना आमची अशी शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आझाद हिंद सरचा कार्यक्रम झालेला आहे। आमचे बालविद्या मंदिर संस्थेचे जोशी सर यांना आदर्श पुरस्कार भेटल्याबद्दल आणि आम्ही सर्व चालक सगळे ऑटो चालक सगळेजण त्यांचा अभिनंदन करीत आहे। त्यांच्याबद्दल सगळ्यांना अभिमान आहे असं मला वाटतं। जोशी सरला पुरस्कार भेटल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यासाठी। सुभाष पंडितराव जोशी 1985 पासून या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करत आहे। कठीण प्रसंगातून, कठीण काळातून शिक्षण घेऊन 1985 माझं डी एड झालं आणि 1986 पासून बालविद्या मंदिर या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून कामाला लागलो। आदरणीय शिवनकर गुरुजी आणि आदरणीय बाबूजी यांच्या मुशीत मी घडलो आणि बालविद्या मंदिर शाळेच्या कुशीमध्ये मी एक प्राथमिक शिक्षक म्हणून या शाळेमध्ये आलो। मला बाबूजींनी मार्गदर्शन केलं, शिवणकर गुरुजींनी मार्गदर्शन केलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त माझ्यापाशी जे काय आहे ते देण्याचा मी प्रयत्न करत गेलो। विद्यार्थी घडत गेले। गेल्या 38 वर्षापासून मी कार्य इथं करत आहे। माझ्या या कार्यामध्ये माझे आजपर्यंतचे सर्व संचालक मंडळ, माझे आजपर्यंतचे मुख्याध्यापक आणि माझे विद्यार्थी या सर्वांनी मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्याकडनं त्यांनीच ते काम करून घेतलं असं मी म्हणेल। मी जे काही घडलो ते या शाळेमुळे घडलो। शाळेनं मला मोठं केलं आणि शाळेला माझ्याकडनं शाळेसाठी मला जे करता येईल ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न मी माझ्याकडून दिला। माझ्याकडं जेवढं काही ज्ञान आहे तेवढं विद्यार्थ्यांमध्ये देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असायचं।
आणि महाराष्ट्र शासनाचं कसं आहे, नियम किचकट हे किचकट म्हणून मी कधी त्या आदर्श शिक्षक या भानगडीत पडलेलोच नाही, कधी माझी मी फाईल दिली पण नाही. परंतु आझाद हिंद सेवाभावी संस्थेला कुठून माझं माहिती कळाली मला माहीत नाही, पण त्यांनी माझ्या अभ्यास करून मला एक पत्र पाठवलं आणि माझा यथोचित सन्मान केला. आयुष्यातला हा माझा तसा पहिलाच सन्मान असं समजावं लागेल. आणि म्हणून असं आझाद हिंद सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी जे सगळे आहेत, महबूबभाई खान आहेत, मोईनभाई खान आहेत, झाकीर खान आहेत, या सगळ्यांनी सगळ्यांचं मी विशेष आभार मानतो. धन्यवाद. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो बनकर साहेब, की विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या घरामध्ये आता एक एक नाही तर दोन दोन मुलं राहिलेली आहेत. खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज घडवले ते जिजाऊंनी घडवले, तसं घरातल्या प्रत्येक आईनं जिजाऊची जर भूमिका पार पाडली तर त्या विद्यार्थ्याला ट्युशन लावायची गरज पडणार. मी हे विद्यार्थ्यांना, पालकांना, सगळ्यांना सतत मोटिवेट करत असतो. किंवा एक पहिली ते चौथीपर्यंत शिकवायला लागतं काय, PhD आईची गरज नसते. परंतु आता हे टेक्नॉलॉजीचा काळ आहे, घरामध्ये TV आहेत, मोबाईल आहेत, लोकांना वाटतं पैसे दिले आपण ट्युशनला, लोकांना वाटलं चांगल्या शाळेत घातलं की आपला विद्यार्थी घडतो. मग बरेच पालक काय करतात, याचा नीट विचार करून आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी शाळेत काम करत असताना मी विविध प्रकारच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, तिथेही मला बक्षिसं मिळालेली आहेत, नेपथ्याचं काम बक्षीस मिळालेलं आहे, वेशभूषा रंगभूषेचे मला बक्षिसं मिळालेली आहेत, नाट्यक्षेत्रातही मी काम करतो. शिवाय आमचं माझं गाव आहे धनगर टाकळी, महाराजांचं गाव आहे, त्या महाराजांच्या गावी आम्ही विविध धार्मिक कार्यात हिरीनं सहभागी असतो. परभणीला 21 वर्ष आम्ही गुरुवार मंडळ इथं चालवलेलं आहे. आता जे सिनियर आमचे लोक होते ते नाही राहिले, म्हणून आता परत मी सेवानिवृत्त झालो की परत निश्चितपणे महाराजांची सेवा करायचा संकल्प केलेला आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.